नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी MBBS अभ्यासक्रमाच्या 100 जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी मिळाली आहे। MBBS अभ्यासक्रमाच्या 100 जागांना मंजुरी मिळाल्यानं सातारा वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षापासून सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली। सातारा जिल्ह्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती, या सातारा जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हावं आणि त्यासंबंधीची घोषणा या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांनी मार्चच्या अधिवेशनामध्ये केली आणि त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली। काल या महाविद्यालयासाठी आणि 100 जागांच्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची काल मंजुरी मिळाली। सध्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि त्या परिसरातल्या इतर सुविधा एक दुसरी जागा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यामध्ये या जून महिन्यापासून हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी सुरू होईल। मूळ जे मेडिकल कॉलेज आपल्याला बांधायचं आहे तर कृष्णानगर भागामध्ये कृष्णापुरी महामंडळाची 64 एकर जागा ही आमदार जयंतराव पाटील साहेबांनी सहकार्य केलं, त्यांच्या विभागाची 64 एकर जागा ही या मेडिकल कॉलेजसाठी दिली आहे। त्याचा मोबदलाही देण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात आली आणि ही इमारत त्या जागी ती इमारत चांगल्या प्रकारची व्हावी यासाठी प्लॅन एस्टिमेट करण्याचं कामसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। जी मेडिकल कॉलेज जागा आहे ती पुणे बेंगलोर या एशियन हायवेच्या जवळ आहे आणि त्यामुळं सर्वांना सुयुक्त अशा प्रकारची जागा आहे। त्या हॉस्पिटलमध्ये तिथं रुग्णांच्या चांगल्या प्रकारची सेवाही त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं भविष्याचा विचार करून किमान पुढचे 50 वर्ष त्या ठिकाणी अतिशय निर्धोकपणे ते हॉस्पिटल सुरू व्हावं, नंतर भविष्यामध्ये काय बदल होतील त्याप्रमाणे बदल करण्यात येईल अशा दृष्टीनं त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्यानं MBBSच्या 100 जागा आता निर्माण झाल्यानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे असंही यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। वायझेड इंडिया TV कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया TV सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।